शेगावमध्ये शेवगावमध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा. अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. उद्धव ठाकरेंची आज रत्नागिरीमध्ये सभा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी सभा. तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे सभेला उपस्थित राहणार. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार. शिराळा, कामेरी, वाळवा अशा तीन ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभा. माढा लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सलग तीन सभा. मोहिते पाटील सोडून गेल्यानंतर फडणवीस काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष. अकलूजमध्ये फडणवीसांच्या सभेचं आयोजन. राज्यातील चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मनसेचा कार्यक्रम जाहीर होणार. आठवड्याभरात राज ठाकरे यांच्या जाहीर सभांबाबत निर्णय होणार. मनसे पदाधिकारी अभिजित पानसे यांची माहिती. पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका. महाराष्ट्रामध्ये मोदींच्या सोमवार मंगळवारी चार सभा. सोलापूर, पुणे, माढा, लातूरमध्ये पंतप्रधान मोदी सभा घेणार. माढा लोकसभा रिंगणामध्ये आता पंतप्रधान मोदी उतरणार. 30 एप्रिलला मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान मोदी यांची सभा होणार. राजर्षी शाहू महाराजांचे थेट वंशज असल्याचा दावा करणारे राजवर्धन कदमबांडे कोल्हापूरमध्ये दाखल. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत कदमबांडे यांच्या एंट्रीमुळे नवीन ट्विस्ट. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची कोल्हापूरमध्ये सभा पार पडली. सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती. इंडिया आघाडी 5 वर्षात 5 पंतप्रधान देईल. सरकार बनवा, पैसे कमवा हा इंडिया आघाडीचा अजेंडा. कोल्हापूरमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्ला होईल. 500 वर्षानंतर राम मंदिराचं निर्माण. मात्र राम मंदिर उद्घाटनावरही काँग्रेसनं बहिष्कार टाकला. विरोधकांनी राम मंदिराचं उद्घाटन स्वीकारलं नाही. मोदींचा काँग्रेसवर हल्ला बोल. काँग्रेसनं कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं. देशभरात कर्नाटक मॉडेल राबवायचा काँग्रेसचा प्लान. पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका. मोदींच्या राज्यात महागाई वाढली. 100 तरुणांच्या मागे 80 हून अधिक तरुण बेरोजगार. साताऱ्यातल्या सभेतून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका. ज्याप्रमाणे रायगडच्या सातबाऱ्यावरून सुनील तटकरेंचं नाव काढायचंय त्याप्रमाणे देशाच्या सातबाऱ्यावरून मोदींचं नाव काढायचंय. रायगडच्या श्रीवर्धनमधल्या सभेतून अनंत गीतेंची थेट मोदींवर टीका. आईच्या पदराला धरून राजकारण करणारा पंतप्रधान नको. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर निशाणा. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी. मात्र बैठकीत अंतिम निर्णय नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे निर्णय घेतील. काँग्रेसचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची उदगीरमध्ये सभा. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सभेत मोदी सरकारवर टीका. निवडणूक येताच गॅस सिलेंडरचे दर कमी केले. सरकारनं 10 वर्षात गॅस सिलेंडरचे दर का कमी केले नाहीत. गॅस सिलेंडरच्या किमतीवरून प्रियंका गांधींची सरकारवर टीका. पैशांच्या जोरावर भाजपनं महाराष्ट्रातलं सरकार पाडलं. आमदारही विकत घेतले. प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल. तुम्ही इतके निगरगट्ट कसे झालात. सुनेला परके म्हणता. इंदापूरमधल्या सभेतून धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल. निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही सुनेला परके म्हणता. धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका. धनंजय मुंडेंनी कृषीमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा. मुंडेंना मोठं खातं देण्यास फडणवीस आणि अजित पवारांचा नकार. माझाच्या विशेष कार्यक्रमात रोहित पवारांचा दावा. अजित पवार बारामती विधानसभेचे आमदार आहेत. तिकडे अजित पवारांनी कोणती कंपनी आणली हे सांगावं, मग बाकी तालुक्यांबद्दल बोलावं. रोहित पवारांचा अजित पवारांना टोला. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांकडून भाजपचा कमिशन खाणारी पार्टी असा उल्लेख. रोहित पवारांकडून एक व्हिडिओ शेअर करत भाजपवर टीका. शशिकांत शिंदे यांच्यावर अटकेची टांगती तलवार. एफएसआय प्रकरणामध्ये गुन्हा दाखल. एपीएमसी प्रशासनाचं 65 कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप. शशिकांत शिंदेंना अटक केली तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा करणार. शरद पवारांचा साताऱ्यातील लोकसभेमध्ये इशारा. साताऱ्यातल्या सभेमध्ये इशारा. शशिकांत शिंदेंना निवडणुकीमध्ये थांबवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही शरद पवार यांचं वक्तव्य. साताऱ्यातल्या पाटणमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सभा पार पडली. त्यावेळी भाषणाच्या वेळी शरद पवारांनी कॉलर उडवली. पुण्यामध्ये पैलवानांच्या कार्यक्रमात शरद पवारांची उपस्थिती. कात्रज परिसरातील त्रिमूर्ती गार्डनमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील देखील कार्यक्रमाला उपस्थित.
आपण प्रदेशाध्यक्ष असताना शरद पवारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा केली होती. रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट. तर पुलोत सरकारमध्ये मुख्यमंत्री होताना आम्ही चालत होतो, मग आता का चालत नाही असाही सवाल. महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटलाय, लवकरच जागावाटप जाहीर होईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. लोकसभेनंतर महाविकास आघाडीतील सगळे पक्ष भाजपसोबत येण्यासाठी एकमेकांमध्ये भांडतील, भाजप नेते आशिष शेलार यांचा दावा. मोदी नकली शिवसेना म्हणाले ते खरे, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर ठाकरे आता पंचाला मतदान करणार, शिंदेंचा टोला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. बाळासाहेबांनी आपल्याला मुख्यमंत्री केलं ही उद्धव ठाकरेंची पोटदुखी होती, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तसंच रश्मी ठाकरेंच्या मते जोपर्यंत राणे शिवसेनेत आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, नारायण राणेंचा आरोप. सुनील तटकरे हे भाजपचे दिवस गेले की काँग्रेसमध्ये जातील, त्यानंतर आम्ही त्यांचा सत्कार करू. ठाकरे गटाच्या अनंत गीतेंची तटकरेंवर खोचक शब्दात टीका. विनायक राऊतांकडून भाजपचा ब्रह्मराक्षस असा उल्लेख. यावेळी चुकलो तर देशातील ब्रह्मराक्षस आपल्या सगळ्यांचा संसार उद्ध्वस्त करेल, कणकवलीच्या वागदे गावातील सभेतून भाजपवर हल्ला. प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढणार, पुलवामा हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपची गुन्हा दाखल करण्याची मागणी. भाजपची प्रणिती शिंदेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार. ठाकरे गटाचे पदाधिकारी एम के मडवी यांना अटक, नवी मुंबईच्या ऐरोलीतून अटक. ठेकेदाराकडे खंडणी मागितल्याप्रकरणी कारवाई. महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात. वंचितनं उमेदवार बदलला, संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट. उत्तर मध्य मुंबईतून महायुतीकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता गट, तर वर्षा गायकवाड यांच्याविरोधात निकम यांचा सामना. देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी तसंच लोकशाही सुदृढ करण्यासाठी आपण काम करू, मुंबई उत्तर मध्यातून उमेदवारी मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम विक्रमी मताने निवडून येतील, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून निकम यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त. भिवंडी लोकसभा मतदारसंघात आरपीआय सेक्युलर पार्टीचा सुरेश म्हात्रेंना पाठिंबा. भाजप विरोधात दलित मतांचं विभाजन नको यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा. अॅडव्होकेट किरण चेन्नई यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यामध्ये महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण, आरपीआयच्या दीपक निकाळजेंची प्रतिक्रिया. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी आपण स्वतः प्रचार करू अशीही प्रतिक्रिया. अकोल्यामध्ये 2019 तुलनेत यावेळी मतदानात 2% वाढ. वाढीव मतदानाचा फायदा हा आपल्याला होणार, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उभं करणार असं सहज बोलून गेले, मात्र माझ्या वक्तव्याचा काहींनी विपर्यास केला, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. सुनील तटकरे हे सत्तेच्या मस्तीमध्ये आहेत, त्यांच्या हाती सत्ता नसेल तर पाण्याच्या बाहेर मासा तडफडतो तशी अवस्था होते, शेकापचे नेते जयंत पाटील यांची सुनील तटकरेंवर टीका. अकोल्यामध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा भाजपला, 3 लाख मतांनी निवडून येऊ, भाजप उमेदवार अनुप धोत्रेंनी विश्वास व्यक्त केला. काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत एकही मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही, त्यामुळे मुस्लिम समाज काँग्रेसवर नाराज, संजय निरुपम यांचा ट्विट करत काँग्रेसवर टोला. अहमदनगरच्या कोपरगावात भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मुलाचा भावी आमदार असा उल्लेख असलेले बॅनर, वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवर विवेक कोल्हेंचा भावी आमदार असा उल्लेख. 22 लाख मतदार असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्षात केवळ 12 लाख लोकांनी मतदान केलं, त्यामुळे मतदान न केलेल्या मतदारांच्या निषेधार्थ नागपूरमध्ये शेम ऑन यू असा उल्लेख असलेले बॅनर. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना विरारमधील प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांची अडचण वाढण्याची शक्यता. अजित पवार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज घोडकेंकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. घोडके हे भुजबळांचे कट्टर समर्थक आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम संघटना तटस्थ राहणार, कोणत्याही राजकीय पक्षाला शिवसंग्राम संघटना पाठिंबा देणार नाही, ज्योती मेटे यांची घोषणा. ठाण्यामध्ये रांगोळी आणि मानवी साखळीच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती. कासारवडवलीच्या सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून मतदानाचं आवाहन केलं.
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये दुष्काळाची स्थिती, शेतकऱ्यांवर मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा, आष्टी तालुक्याला सर्वाधिक फटका, सांगवी पाटण या ठिकाणी पोल्ट्री फार्ममधील 500 कोंबड्यांचा मृत्यू. नाशिकच्या खुटवड नगर परिसरामध्ये दुकानाला आग, आगीमध्ये सगळं साहित्य जळून खाक, लाखो रुपयांचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही. सांगोला येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल सोनकांबळेंचा भरधाव वेगात येणाऱ्या कारनं उडवल्यानं जागीच मृत्यू. सामूहिक अत्याचारानंतर 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडानं ठेचून हत्या, गोंदियाच्या देवरी तालुक्यातली धक्कादायक घटना, पोलिसांनी चौघांना वेड्या ठोकल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज येथील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दरोडा, दरोडेखोरांनी घरातील महिलांना मारहाण करत दागिने लंपास केले, मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू. ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिव्यांग वॉर्डबॉयला रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण, घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, सुरक्षा पुरवण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. वाशिमच्या भुली गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका, पाण्याच्या शोधात बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी 29 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार, त्यापूर्वी आज स्मृती इराणी अयोध्येतील प्रभू रामांचं दर्शन घेणार. आपचे आमदार अमातुल्ला खान यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून जामीन मंजूर, दिल्ली वक्फ बोर्डाच्या कामकाजात आर्थिक हेरफार केल्याप्रकरणी त्यांच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली होती. उत्तराखंडच्या नैनितालमधील जंगलामध्ये वणवा हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा, तब्बल 4 दिवसानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यामध्ये राजस्थाननं लखनौ संघावरती दणदणीत विजय मिळवला. राजस्थाननं लखनौनं दिलेल्या 197 धावांचा पाठलाग करत 7 विकेट्स आणि 1 षटक राखून विजय मिळवला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.